विद्यार्थिनीनो नमस्कार। आज आपण इयत्ता 6वीच्या पुस्तकामध्ये पान क्रमांक आहे 81 वचन विचार आज आपण व्याकरण भाग शिकणार। तर वचन म्हणजे काय? नामाच्या ठिकाणी संख्या सुचविण्याचा एक गुणधर्म असतो, त्याला वचन असे म्हणतात। आता या वचनाचे दोन प्रकार आहेत, एक वचन आणि अनेक वचन। नामाच्या रूपावरून जेव्हा वस्तूचा एका वस्तूचा बोध होतो त्याला एक वचन असे म्हणतात। नामाच्या उदाहरणात जसे मुलगा, पेटी, पुस्तक, इमारत, आंबा, शाळा, पेरू। आता अनेक वचन म्हणजे काय? नामाच्या रूपावर जेव्हा एकापेक्षा अधिक संख्येचा बोध होतो तेव्हा त्याला अनेक वचन असे म्हणतात। उदाहरणार्थ मुलगे, पेट्या, इमारती, आंबे, शाळाचं बहुवचन शाळाचं असं होतो। तर अशा अनेक वचनी रूपांना बहुवचन किंवा अनेक वचन असे म्हणतात। आता नामाची अनेक रूपे बनविताना काही नामांना प्रत्यय लागतात तर काहीची रूपे एकवचन। उदाहरणार्थ अकारांत पुल्लिंगी नामाचे एकवचन एकारांत असते, कुत्रा कुत्रे, ससा ससे, रस्ता रस्ते। आकारांशिवाय इतर सर्व पुल्लिंगी नामाची रूपे दोन्ही वचनासारखीच, देव देव, उंदीर उंदीर, कवी कवी, लाडू लाडू। पुल्लिंगी म्हणजे तो। अकारां स्त्रीलिंगी नामाचे अनेक वचन अकारांत तर केव्हा इकारांत होते, वेळ वेळा, तारीख तारखा, सुन सुना, वीट विटा, विहीर विहीर, विहिरी, चुक चुका, म्हैस म्हशी। अकारण स्त्रीलिंगी नामाची रूपे तत्सम नामाचे अनेक वचन एकवचनासारखेच असतात। उदाहरणार्थ दिशा दिशा, आशा आशा। उकारां स्त्रीलिंगी नामाचे अनेक वचन वाकारांत होते, सासू सासवा, जाऊ जावा। अकारण नपुसकलिंगी नामाचे अनेक वचन एकारांत होते, घर घरे, फूल फुले। एकारा नपुसकलिंगी नामाचे अनेक वचने एकारांत होतात। उदाहरणार्थ रताळे रताळी, खेडे खेडी, ए ए ते बघा, खेडे ए खेडी ई, दीर्घई। केव्हा केव्हा व्यक्ती एक असून त्याबद्दल आदर दर्शवण्यासाठी मराठीमध्ये आपण अनेक वचनी प्रयोग करतो। उदाहरणार्थ बाबा मुंबईस जातील, उद्या शाळेला मंत्री भेट देणार आहेत। अशावेळी व्यक्तीविषयी आदर दर्शविण्यासाठी मराठीमध्ये आपण त्यांना आदराती म्हणजे बहुवचनी अनेक वचनी प्रयोग करतो। बाबा उद्या मुंबईला जातील, मुख्यमंत्री उद्या बेळगाव दौऱ्यावर आहेत। अशा वेळी व्यक्तीविषयी आदर दर्शविण्यासाठी आपण अनेक वचनी प्रयोग करतो। विद्यार्थिनीनो आज आमच्या पुस्तकामधलं पान नंबर 81 ते 82 वचन विचार हे दोन्ही लिहून काढायचे व्याकरण विभागामध्ये। धन्यवाद।